नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शैक्षणिक स्वराज यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण अभ्यासणार आहोत करूया मैत्री गणिताशी इयत्ता आठवी कार्यपुस्तिका आणि यामध्ये आपला घटक आहे मित्रांनो दहावा बहुपदींचा भागाकार मित्रांनो तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व आयकॉनला प्रेस करा चला तर मग सुरुवात करूया बहुपदींचा भागाकार घटक दहावा बहुपदींचा भागाकार कृती एक खाली दिलेली सारणी पूर्ण करा म्हणजे जी, जी बॉक्स आहे आपण टेबल म्हणू याला हा पूर्ण करायचा आहे या ठिकाणी आपल्याला अनुक्रमांक बैजिक राशी आणि बहुपदी आहेत किंवा नाहीत ते सहकारण स्पष्ट करा म्हणजे दिलेली राशी ही बहुपदी आहे किंवा नाही जर नसेल तर का आणि असेल तर का कारण द्यायचं आहे आपल्याला बघा या ठिकाणी पहिले एक उदाहरण सोडून दाखवण्यात आलेलं आहे पंधरा एक चा घन अधिक सतरा एक अधिक सहा या एका चलातील वैदिक राशींच्या प्रत्येक पदातील चलाचा घातांक पूर्ण संख्या आहे म्हणून ही बहुपदी आहे आता या ठिकाणी दिलेलं आहे बघा यमचा वजा दोन घात अधिक आठ यम अधिक सात आता ही बहुपदी असेल का नसेल तर नाही कारण या ठिकाणी जो यम या चलाचा जो घातांक आहे ही पूर्ण संख्या नाही आहे वजा दोन म्हणजे पूर्णांक संख्या आहे त्यामुळं ही जी राशी बहुपदी नाही आहे त्यानंतर बघा मित्रांनो या ठिकाणी शून्य शून्याचा घातांक या ठिकाणी एक आहे आणि शून्याचा एक वेळा गुणाकार म्हणजे शून्य चित्र म्हणून ही सुद्धा या ठिकाणी अं ही बहुपदी नाही कारण याच्यामध्ये एकच पद आहे बहुपदीमध्ये दोन किंवा त्यापेक्षा अधिक पदे असावी लागतात त्याला आपण बहुपदी म्हणतो बरोबर आहे त्यामुळं ही बहुपदी नाही त्यानंतर बघा सात छेद एक्स अधिक नऊ एक चा वर्ग वजा चार बघा छेदातील जर घातांक जे एक चलपद जर आपण वरती आणलं तर याचा वजा एक घातांक येतोकार घातांकाच्या नियमानुसार त्यामुळं ही सुद्धा बहुपदी नाही मित्रांनो त्यानंतर बघा पंधरा वायचा वर्ग अधिक वायचा चौथा घात छेद नऊ वजा अठरा ही बहुपदी आहे कारण एका चलातील वैदिक राशींच्या प्रत्येक पदातील चलाचा घातांक पूर्ण संख्या आहे आता ही या ठिकाणी बहुपदी असेल का मित्रांनो नाही कारण बहुपदी म्हणजे दोन किंवा तीन किंवा त्यापेक्षा अधिक पद ज्यामध्ये आहे त्याला आपण बहुपदी म्हणतो त्यामुळे ही सुद्धा बहुपदी नाही आहे बघा मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तुम्ही स्वतः नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा प्रश्न दुसरा किंवा कृती दोन आपण ज्याला म्हणूया खालील बहुपदींची कोटी ओळखा बघा बहुपदींची कोटी म्हणजे दिलेल्या बहुपदी चलाच्या सर्वात मोठ्या घातांक असत्या बहुपदीची कोटी असे म्हणतात आता बहुपदी जर आपण बघितली तर यामध्ये सगळ्यात मोठा घात हा वायचा पाचवा घातांक आहे म्हणून या बहुपदीची कोटी आहे पाच त्यापासून आपण जर बहुपदी बघितली या ठिकाणी तर बघा पीचा दुसरा घात पीचा तिसरा घात आणि पीचा चौथा घात म्हणून या बहुपदीचा जो चौथा घात आहे ही या बहुपदीची कोटी आहे त्यानंतर हिबोपदी जर बघितली तर याचा घातांक एक आहे याचा गातांक तीन आहे म्हणून याची जी कोटी आहे तीन आहे याची कोटी एक आहे आणि शून्याचा एक गातांक म्हणजे शून्य याची कोटी सुद्धा एक आहे बघा अशा पद्धती खाली दिलेल्या माहितीवरून वाय हे चल वापरून प्रत्येकी एक बहुपदी लिहा कोटी पाच असलेली बहुपदी बघा या पद्धतीने आपण लिहिलेली आहे कोटी चार असलेली बहुपदी त्यानंतर कोटी आठ असलेली द्विपदी कोटी शून्य असलेली बहुपदी या पद्धतीने आपण या ठिकाणी बहुपदी लिहिलेली आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा स्वतः नवीन असाल तर चॅनलला बेल ला प्रेस करा गटात न बसणाऱ्या पर्यायावरती वर्तुळ करा या ठिकाणी चार पर्याय दिले त्यापैकी परे पर्याय क्रमांक हा चार वेगळा आहे त्यानंतर या ठिकाणी बघा प्रश्न दोन मध्ये याचा जो घातांक आहे पूर्ण संख्या नाही त्याच्यामुळे ही पद वेगळी येथे सुद्धा तोच नियम लागतोय आणि या तीन नंबरला सुद्धा बघा या ठिकाणी ऋण घातांक असलेला पद हा वेगळा आहे ठीक आहे आता आपण पुढे जाऊया जोड्या जुळवा बहुपदी आणि त्याची कोटी बघा एकचा आठवा घातांक वजा चौसष्ट बरोबर या ठिकाणी कोटी आठ आहे या समीकरणाची कोटी सांगता येत नाही त्यानंतर पंधरा ची कोटी, है है। ची कोटी या ठिकाणी आपल्याला शून्य आहे त्यानंतर या ठिकाणी कोटी बघा दोन आहे याची कोटी एक आहे आणि याची ती तीन आहे त्यानंतर खाली दिलेल्या पूर्ण कृती कृतीकारा भागाकार या ठिकाणी पूर्ण करायचे मित्रांनो आपल्याला बघा दोन यांचा पाचवा घात भागेला यनचा वर्ग मग या ठिकाणी आपण भागाकार स्वरूपात त्यांची मान्य केलेली आहे आणि त्यानुसार यांना सोडवत आहोत बघा दोन यनचा घन या दोघांचा गुणाकार केला तर आपल्याला भाज्य मिळतं आणि म्हणून आपलं ते उत्तर आहे स्पष्टीकरण यनचा वर्ग गुण्हेला यनचा दोन यांचा घन बरोबर दोन यांचा पाचवा घात अशा पद्धतीने म्हणून भागाकार आला दोन यांचा पाचवा घात तिसरा घात आणि बाकी आली या ठिकाणी शून्य या ठिकाणी वजा पायचा वजा पाच वायचा पाचवा घातांक भागीला वायचा तिसरा घातांक मग वायचा तिसरा घातांक या ठिकाणी आपण भाज्य भाजी गॅस रूपामध्ये याला लिहिलेलं आहे नंतर या, या दोघांचा गुणाकार केल्यानंतर आपला पाचचा पाचवा घातांक भेटला पाहिजे त्या ठिकाणी वायचा घातांक तीन आहे वायचा घातांक दोन या दोघांचा गुणाकार जर केला तर पाचवा घातांक मिळतो म्हणून आपण वजा पाच वाय या ठिकाणी घेतलेला आहे मित्रांनो बघा आणि शेवटी उत्तर आपल्याला शून्य मिळालंय स्पष्टीकरण सुद्धा त्याच पद्धतीने आपल्याला मिळते अशा पद्धतीने भागाकार आपण पूर्ण केलेले आहेत मित्रांनो हा व्हिडिओ खरंच तुम्हाला आवडत असेल उपयुक्त वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा तसेच तुम्ही स्वतः नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा त्यानंतर बघा मित्रांनो या ठिकाणी सुद्धा आपल्याला भागकार पूर्ण करायचे आहेत तर हे बहुपदीला एक पदीने भागणे हा भागकार या ठिकाणी पूर्ण करून दाखवण्यात आलेला आहे या पद्धतीने बघा याचा भागाकार येतो पीचा तिसरा घात अधिक नऊ आणि बाकी ले ले या ठिकाणी वजा सात पी आलेल्या आहेत या चार नंबरच्या घणतामध्ये जर बघितलं आपण तर एक चा घण अधिक एकचा आठ एकचा वर्ग वजा सात भागीला दोन एक याला भागाकाराच्या मान्यमध्ये आपण मान्य केली यायची आणि या पद्धतीला सोडवलं तर आपल्या ठिकाणी स्पष्टीकरणामध्ये आपल्याला माहिती मिळते आणि भागाकार मिळतो एक चा वर्ग अधिक आठ आणि बाकी या ठिकाणी आपला वजा सात मिळत आहे आपण पुढील उदाहरण बघूया ठिकाणी आपला भागाकार करायचा आहे मित्रांनो दिलेले भागाकार करावं लिहा तीन यमचा चौथा घात वजा चौदा भागेला दोन यम हे या ठिकाणी आपल्याला भागाकार पूर्ण करायचा मित्रांनो त्याची मान्य सर्वात प्रथम आपण करून घेऊया बहुपदीला द्विपदीने भागणी आपण याला म्हणूया बघा या ठिकाणी सर्वात प्रथम भागाकार स्वरूपामध्ये याला मांडूया भाज्य भाजक या ठिकाणी भागाकार बघा अशा पद्धतीने याला पूर्ण सोडवल्यानंतर आपल्याला भागाकार जो मिळालेला आहे तो आहे तीन अंश छे दोन यमचा घन आणि बाकी मिळाले आपल्याला वजा चौदा तर पुढचं गणित बघा छप्पन चा घन भागेला आठ पी मग या ठिकाणी बघा सर्वात प्रथम भागाकार स्वरूपामध्ये याला मान्य करून घेतली आपण बघा अशा पद्धतीने आणि सोडवलं आपण त्याला बघा या ठिकाणी भागाकार सात पी चा वर्ग आणि आपल्याला बाकी शून्य मिळालेली आहे मित्रांनो मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा स्वतः नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा बहुपदीला द्विपदीने भागणे थोडस वेगळं आहे मित्रांनो सगळ्यात आजीसाठी आपली पूर्वतयारी करणं गरजेचे आहे खाली दिलेली सारणी पूर्ण करा घातांक रूप घातांकाच्या उतरत्या क्रमाने दिलेली बैजिक राशी लिहिणे या ठिकाणी दिलेल्या घातांचा सर्वात मोठा घातांक किती आहे सहा आहे त्यानंतर पी पाचवा घात ज्या ठिकाणी सहगुणक नाही त्या ठिकाणी आपल्याला काल्पनिक म्हणजे शून्य सहगुणक घेऊन त्या चलाचा घातांक लिहायचा असतो कारण याचं नंतर गुणाकार केला पर्यायाने उत्तर झिरोज येत असतं त्यामुळे आपण आपल्याची मांडणी करू शकतो बघा या ठिकाणी आमचा चौथा घात तिसरा घात दुसरा घात पहिला घात आणि अशा पद्धतीने आपली जी मान्य करायची सर्वात मोठा पाचवा घात आहे त्यानंतर चौथा तिसरा दुसरा पहिला आणि शून्य या ठिकाणी सुद्धा तशी मान्य करायची आहे ज्या ठिकाणी ज्या घातांकाच्या चलाला चा चा सहगुणक नाही तो शून्य घ्यायचा असतो आणि आपलं मान्य त्या ठिकाणी पूर्ण करायची असते बघा मित्रांनो व्हिडिओ आवड आवडल्यास लाईक करा स्वतः नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व मित्रांमध्ये आपल्या हा व्हिडिओ शेअर करा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी तयार केलेला आहे मित्रांनो तुम्हाला अभ्यासामध्ये मदत व्हावी हाच उद्देश आपल्या चॅनलचा आहे तुम्हाला अभ्यासामध्ये मदत हवी असल्यास तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉनला प्रेस करून ठेवू शकता काही अडचणी असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळू शकता खालील कृती पूर्ण करा आपल्याला या ठिकाणी बहुपदीला द्विपदीने भागणे हा भागकार पूर्ण करायचा यांच्या मदतीने त्या ठिकाणी भागाकार काढलेला आहे मित्रांनो आपण वायचा वर्ग वजा सात वाय अधिक एकवीस म्हणजे वाय वर्ग वजा सात वाय वजा एकवीस त्यानंतर बाकी आपल्याला या ठिकाणी वजा एकोणीस मिळालेली आहे याच पद्धतीद्धारण सोडवायचं आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे मित्रांनो बघा यांचा घन वजा यन या ठिकाणी काय करायचं असतं माहिती आहे तुम्हाला तर पहिल्यांदा ह्या यांच्या घनाने याला पूर्ण गुणून घ्यायचं बघा यांचा घन गुन्ह्याला यांचा वर्ग बरोबर पाच यांचा ग... यांचा पाचवा घात आधी एक गुन्ह्याला यांचा घन म्हणजे यांचा घन अशा पद्धत यांची वाजवा करायची जे शिलग्र राहिले वरचे पद आपण पुन्हा खाली घेत असतो मग पुन्हा राहिलेल्या यनने या संपूर्ण पदाला आपल्या ठिकाणी गुणलेलं आहे त्यानंतर आपलं उत्तर मिळत आहे स्पष्टीकरणामध्ये सुद्धा ते दिलेलं बघा यांचा वर्ग अधिक एक याला पहिल्यांदा आपण यनने गुणलं दुसऱ्या स्टेपमध्ये यांचा वर्ग अधिक एक याला आपण कितीने वजा यनने गुणलं हे आपल्याला प्रक्रिया मिळाल्या आपण त्या ठिकाणी त्या लिहित असतो त्यानंतर भागाकार मिळालेले आपल्याला यांचा घण वजा यन आणि बाकी मिळालेले मित्रांनो यन दिलेले भागाकार करा व बाकी लिहा तर हे संपूर्ण उदाहरण आपल्याला भागाकाराच्या मान्यमध्ये अगोदर लिहायचं आहे त्याला आपण भाज्य बनवू आणि हा आपला भाजक असेल नंतर भागाकार आणि बाकी आपल्याला शोधायचा आहे मग या ठिकाणी भागाकाराची जी उभी मांडणी त्यासाठी आपल्याला जो शिंबॉल लागतो तो आपण त्या ठिकाणी तयार करून घेतलेला आहे या ठिकाणी भाज्य मांडला आपण तर या ठिकाणी भाज्य मांडत असताना हे घातांकाच्या उतरत्या क्रमाने मांडायचं असतं मित्रांनो या ठिकाणी दोन यमचा वर्ग या ठिकाणी दोन यम हे पद असायला हवं परंतु या ठिकाणी नाही म्हणून आपण त्याचा सगुण शून्य घेतला आणि दोन यम शून्य ची मान्य केली अधिक दोन आता या ठिकाणी जो भाजक आहे तो या ठिकाणी लिहूया आपण यम अधिक दोन आता यांचा भागाकार आपल्याला या ठिकाणी करता येईल बघा सगळ्यात प्रथम दोन ने ह्या दोन्ही पदांना गुणून घ्यायचे दोन यम गुन्हेला यम म्हणजे दोन यमचा वर्ग त्यानंतर दोन यम गुणेला दोन गुन्हेला दोन यम चा म्हणजे बेदुने चार यम आता यांची वाजाबाईकी आपण या ठिकाणी करूया त्यांची वाजाबाईकी केल्याशी हे पदाचा लोप होतो म्हणजे शून्य येतं त्यानंतर या ठिकाणी वजा चार यम तसंच राहील आणि वरतून आपल्या काय केले आधी दोन घेतले आता आपल्याला या ठिकाणी हे वजा चार यम कसे कमी करता येतील त्याबद्दल बघायचं बघा यम एक गुन्ह्याला यम म्हणजे यम या ठिकाणी येते आणि बे एक बे म्हणजे वजा दोन आता यांची वजावाकी केल्यानंतर या ठिकाणी तीन यम शिल्लक राहतील दोन वजा दोन शून्य राहतील या ठिकाणी आपला भागाकार हा क्रिया पूर्ण झालेली आहे आता बघा भागाकार आलेला आपल्याला दोन यम वजा एक आणि बाकी राहिले मित्रांनो तीन यम बघा आता दुसरं गणित सुद्धा या पद्धतीने आहे या ठिकाणी आपण याला सोडवूया अगदी स्टेप बाय स्टेप तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा उपयुक्त वाटत असेल तर, तर चॅनलला सबस्क्राईब करा व मित्रांमध्ये शेअर करा बघा या ठिकाणी एक चा घन वजा चौसष्ट भागेला एक वजा चार याला भागाकाराच्या कर लिहूया अगोदर बघा या ठिकाणी भागाकाराचं चिन्ह त्यानंतर या ठिकाणी हे जे पद आहे याला घातांकाच्या उतरत्या क्रमाने ही बैजिक राशी आपल्याला मांडायची उतरता क्रम म्हणजे काय एक चा घन अधिक शून्य एक चा वर्ग अधिक शून्य एक्स अधिक चौसष्ट हे दोन काल्पनिक पद आपल्या ठिकाणी मांडावे लागले भागाकार अचूक येण्यासाठी त्यानंतर एक भाजक आपण लिहूया एक्स वजाच्या बघा आता भागाकार असताना सर्वात प्रथम एका एका पदाना आपल्याला करायचं फक्त एक्सचा घन कसा लोप होईल ते बघायचं आहे म्हणजे या एक्सला ह्या पदाला कोणत्या पदाने गुणल्यानंतर आपल्या एक चा घणाचा लोप होईल तर याच्यापेक्षा एकने कमी बघा म्हणजे पहिल्यांदा एक्स वर्ग फक्त एक्स वर्गाचा विचार करा एक्स वर्गने ह्या दोघांना गुणायचं आहे एक्स वर्ग गुण्याला एक्स म्हणजे एक चा घन आणि एकच वर्ग गुणला चार म्हणजे चार एक चा वर्ग, वर्ग।, वर्ग आता हे पद आपल्याला मिळालेले आहे यांची वजाबाकी आपण या ठिकाणी करूया चिन्हात बदल होतो असताना तुम्हाला माहितीच आहे बघा एक चा घन आणि एकचा वर्ग सॉरी एक चा घन वजा एक चा घन या ठिकाणी ह्या पदाचा लोप होतो म्हणजे शून्य येतं या ठिकाणी शून्य एक चा वर्ग वजा चार एक चा वर्ग म्हणजे ठिकाणी उत्तर मिळतं आपल्याला वजा चार एक चा वर्ग आता बघा मित्रांनो आणि वरचे जे बाकी राहिले ते खाली घेतलेले आहे आता पहिला पद संपलेलं आता दुसरं पद या ठिकाणी चार एक्स आपण घेतलेले चार एक्सने जर याला गुण गुणाकार केला म्हणजे चार गुन्ह्याला एक्स म्हणजे चार एक्स एक्स गुन्हेला एक्स म्हणजे एक चा वर्ग म्हणजे चार एक्सचा वर्ग आपल्याला मिळेल बघा या ठिकाणी चार एक वर्ग अधिक चार एक्स गुन्ह्याला म्हणजे सोळा म्हणजे सोळा एक्स आता यांची आपण वाजाबाई केल्यास एक पद लोप होतं या ठिकाणी म्हणजे ते शून्य येतं उत्तर चार एक वर्ग चार एक वर्ग शून्य आलं त्या ठिकाणी शिल्लक राहिलेलं आहे सोळा एक्स वरचे चौसष्ट आपण खाली घेतलेले आता तिसरं जे पद घेतलं आपण गुन्ह्यासाठी ते घेतलं सोळा म्हणजे सोळा गुन्हेला एक्स बरोबर सोळा एक्स आणि सोळा गुन्हेला चार सोळा चौ चौसष्ट या ठिकाणी बघा अशा पद्धतीने आपलं उत्तर भेटणार आहे सोळा एक्स अधिक वजा चौसष्ट यांची जर आपण वजाबाकी केली तर आपलं उत्तर मिळते मित्रांनो बघा शून्य शून्य उत्तर या ठिकाणी मिळते म्हणजे या ठिकाणी आपली भागाकार क्रिया पूर्ण झालेली आहे मित्रांनो व्हिडिओ खूप मेहनतीनं तुमच्यासाठी तयार करण्यात येत आहे तुम्हाला तुम्ही व्हिडिओला लाईक तर नक्कीच करू शकता आणि पुढील साठी सबस्क्राईब करायला काहीच हरकत नाहीये बघा या ठिकाणी यायचा आहे भागाकार आप आला आपला एकचा वर्ग वजा चार एक अधिक सोळा आणि बाकी आलेली आहे शून्य मित्रांनो आपण पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला कसा वाटला नक्की कळवा तुम्हाला आणखी कोणत्या विषयावरती व्हिडिओ हवे आहेत तर कमेंट करून नक्की सुचवा आपण पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये थँक्यू